नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी। सर्वोच्च न्यायालय प्रकरण घटनापीठाकडे सोपवणार की निकाल देणार, संपूर्ण देशाचे लक्ष। युतीसाठी फडणवीसांनी मातोश्रीवर यावे। मोदी शहांचे बॅनर मोठे झळकले आणि बाळासाहेब दिगेंना कोपऱ्यात लपवले विनायक राऊत। सरकार वेळेवर निर्णय घेत नाही हीच मोठी समस्या। नितीन गडकरींचा मोदी सरकारला घरचा आहेर। अरे आमच्याकडेही पहा ना जरा, मंत्रीपद न मिळाल्याने संजय शिरसाट यांचा थयथयाट। म्हणाले अतुल सावे मागून आले, कॅबिनेट मंत्री झाले। पक्षात माझी हेटाळणी सुरू। हिमाचलच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद सोडले। आझादांनंतर काँग्रेस नेते आनंद शर्मांचा राजीनामा। माझा न्यायदेवतेवर विश्वास, गद्दारांची निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात। चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका। ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॉयला मंत्री केले। ठाकरेंना पुत्रप्रेम संपत नव्हते आणि सत्तेची खुर्चीही सुटत नव्हती। जेलमध्ये टाकणारे आमचे सरकार नाही, आम्ही हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करू। फडणवीसांचे शिवसेनेवर टीकास्त्र। तेव्हा तह केला असता तर ठाकरे सरकार वाचले असते। 20 आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा। आणि राजू श्रीवास्तव कोमात पण अवयव सामान्य। प्रार्थनांचा प्रभाव जाणवतोय, मित्र शेखर सुमन यांनी दिली प्रकृतीची माहिती। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मराठा समाजासाठी संपूर्ण काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळाले पाहिजे, तसेच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना न्याय मिळेल। त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोट्यातून आमदारकी द्यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली। संभाजीराजे छत्रपती यांनी आज बीडमध्ये मेटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली तेव्हा ते बोलत होते। भविष्यात आपल्याला कसलीही मदत लागली तर मी मेटे कुटुंबियांच्या सोबत उभा राहील, असे त्यांनी डॉक्टर ज्योती मेटे, रामहरी मेटे, मुलगा आशुतोष मेटे यांना त्यावेळी सांगितले। बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, परळी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उभा होता। जिल्ह्यातले काही कारखाने बंद होते तर 7 कारखाने सुरू होते। गेल्या हंगामातल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही कारखानदारांनी दिले नसल्याचे समोर आले आहे। सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याकडे 34,77,94,000 रुपये, जय भवानीकडे 10,13,20,000 रुपये, जय महेशकडे 18,93,34,000 रुपये, तर वैद्यनाथकडे 15,40,25,000 आणि येडेश्वरीकडे 1,52,07,000 रुपयांची थकबाकी आहे। दरम्यान हे पैसे कारखान्याने ऊस गाळपाच्या 15 दिवसात अदा कराव्यात अशा सूचना साखर सहसंचालकांनी दिल्या आहेत। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती। या मागणीनंतर फडणवीस आपला मोर्चा दिल्लीकडे वळवणार का असे विचारले जात होते। त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत, ते कोठेही जाणार नाहीत असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले। तसेच आगामी काळात फडणवीस भाजपा शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्रीही असतील असेही मोठे विधान बावनकुळे यांनी केले। ते अकोल्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। बीड येथील RTO कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून वाहनधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे। यात येथील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वीसुद्धा उघड झालेले आहेत। त्यात शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून चक्क एका JCB चे बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी येथील वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल यांनी जुन्या RTOच्या सह्या करून ही कागदपत्रे तयार केली आहेत। ही कागदपत्रे तयार करण्यासाठी 1,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल व एजंट सय्यद शाकिर यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस हे करत आहेत।
कर्मयोगिनी या पुस्तकातून श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी तालुका पाटोदाच्या मठाधिपती महंत हबप राधाताई महाराज आईसाहेब यांचा आध्यात्मिक वाटचालीतील व त्यांच्या संपूर्ण जीवनातील संघर्षमय प्रवास अत्यंत सुरेख पद्धतीने लेखक पत्रकार महेश बेद्रे यांनी शब्दबद्ध केला आहे। हे पुस्तक निश्चितच वाचनीय असून प्रेरणादायी देखील असल्याचे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी केले। कर्मयोगिनी या पुस्तकाचे लेखक महेश बेद्रे यांनी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची त्यांच्या परळी येथील निवासस्थानी सहकुटुंब सहस्नेह भेट घेतली। यावेळी खासदार मुंडे यांना कर्मयोगिनी हे पुस्तक भेट देण्यात आले। याप्रसंगी शिल्पा बेद्रे, श्रीकांत दसे, निताली धसे, ओंकार कुलकर्णी आदींसह कौटुंबिक सदस्य उपस्थित होते। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।